मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर ठरलेला आहे आणि येत्या 1 ते 2 दिवसात तो होईल अशी देखील माहिती आता मिळते आहे। मात्र ज्यांची नाव शिवसेनेकडून मंत्रिमंडळाच्या या नवीन विस्ताराच्या यादीमध्ये आहे त्यापैकी एक नाव हे ठाण्यातले देखील आहे आणि ते म्हणजे प्रतापजी सरनाईक। आपल्याबरोबर प्रतापजी सरनाईक आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। सर, असं कळतं आहे की मंत्रिमंडळाचा विस्तार आता अगदी 1 ते 2 दिवसांवर येऊन ठेपलेला आहे। खातेवाटप जाहीर झाल्याच्यानंतर ताबडतोब मंत्रिमंडळाचा विस्तार होईल आणि त्या विस्तारामध्ये नवीन यादीमध्ये आपलं नाव आहे असं कळतंय, सूत्रांची माहिती आहे। त्याच्या आधीच्या लिस्टमध्ये देखील आपलं नाव होतं असं कळवतं। काय वाटतं, मंत्रिमंडळाचा विस्तार कधीपर्यंत होईल? नाही, तर विस्तार शेवटी सर्वस्वी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यावरच तो निर्णय तेच लोक घेणार आहेत। परंतु विस्तारामध्ये माझं नाव हे मी 2014 सालीसुद्धा ऐकत होतो, 2019 सालीसुद्धा ऐकलं होतं आणि त्याचबरोबर आता वर्षभरापूर्वी झालेल्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या दरम्यानसुद्धा ऐकत होतो। कारण हे नाव ऐकणं काही माझ्यासाठी आता नवीन नाही राहिलेलं आहे, पण एवढ्या वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आहे। गेली 27 वर्ष मी लोकप्रतिनिधी म्हणून काम करतोय आणि ठाणे महापालिकेमध्ये मी आणि एकनाथ शिंदेसाहेब हे दोघेही एकत्रितपणे नगरसेवक म्हणून सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही महापालिकेमध्ये काम करत होतो। नंतर ते आमदार झालेत, MSRDC चे मंत्री झालेत, पालकमंत्री झालेत, नंतर नगरविकास मंत्री झाले आणि आम्हाला सगळ्यांना अभिमान वाटावं असं हे राज्याचे मुख्यमंत्री म्हणूनसुद्धा तो अतिशय चांगल्या प्रकारचं काम करतायत। आणि आता गेल्या वर्षभराच्या काळामध्ये जर तुम्ही पाहिलं तर एकनाथ शिंदेसाहेब आणि देवेंद्र फडणवीस हे राज्याचा कारभार अतिशय चांगल्या प्रकारे हाताळत आहेत आणि अतिशय चांगल्या प्रकारचं कामं, भले शेतकरी असू द्या, कष्टकरी असू द्या, महिला असू द्या, ज्येष्ठ नागरिक असू द्या, तरुण मुलं, विद्यार्थी यांच्यासाठी काही ना काही काम करण्याचा ते प्रयत्न करतायत आणि त्यात यशस्वी होत आहेत। MMRDA क्षेत्राचा विकास तर हे त्यांचं विजन आणि त्या माध्यमातून अनेक विकास प्रकल्प जे बंद पडले होते ते त्यांनी चालू केलेले आहेत। त्यामुळे विकासाच्या बाबतीत तर ह्या दोघांशी कोणी तुलनासुद्धा करू शकत नाही। राहिला मंत्रिमंडळाचा विस्तार तो कधी आहे हे मी आज काही सांगू शकत नाही आणि कदाचित ते जेव्हा निर्णय होईल त्याच वेळेस होईल। कारण असं आहे की गेल्या रविवारी जे मंत्रिमंडळाचा विस्तार झाला 2 तास अगोदर लोकांना कळलं आणि ताबडतोब विस्तारसुद्धा झाला, 9 मंत्र्यांनी कधी शपथ घेतली, कधी ते मंत्री झाले हे कळलं पण नाही। त्यामुळे व्हायचं असेल तेव्हा ते निश्चितपणे होतं। आणि माझ्या बाबतीत जर विचार करायचा गेला तर मी समाधानी आहे की अतिशय चांगल्या प्रकारचं काम आमचं सरकार करत आहेत। आणि परत मी एकदा सांगतो की मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे दोघेही दिलेला शब्द पाळतात। मी काय मला मंत्री करा असं कोणाला सांगायला गेलो नाही, माझ्या स्वभावामध्ये ते नाही, मला ते पटत नाही। मी फार स्वाभिमानी आहे आणि 100% जर काही निर्णय झाला तर त्या निर्णयानुसार त्या पदाला न्याय देण्याची भूमिका प्रताप सरनाईकची ह्यापूर्वी होती आणि आताही आहे आणि पुढेही अतिशय चांगल्या प्रकारचं काम करण्याचा माझा स्वभाव आहे। एक व्हिजन हातामध्ये घेऊन किंवा डोक्यामध्ये घेऊन मी काम करतो, म्हणून गेली 27 वर्षे लोक मला प्रचंड बहुमताने माझ्या मतदारसंघात निवडून देतात आणि मी 16 ते 18 तास काम करणारा कार्यकर्ता आहे। त्यामुळे दिलेल्या पदाला योग्य न्याय देण्याची माझी भूमिका आहे। पण एवढंच नक्की की देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदेसाहेब दिलेले शब्द पाळतात हा आजवरचा इतिहास आहे। दिलेला शब्द पाळतात हे नक्कीच तुम्ही बोलताय, पण आपल्याला कोणती अपेक्षा आहे, असं काही आहे का, कोणता पोर्टफोलिओ आपल्याला मिळावा अशी काही अपेक्षा? आणि जर तो जो पोर्टफोलिओ तुम्हाला मिळावा असं वाटत तर तो का मिळावा, त्याच्यासाठी तुमचं काही विजन आहे का? बघा, पोर्टफोलिओचा वगैरे असा मी कधी विचारही केला नाही। प्रश्न तर पहिला असा आहे की अनेक विभाग राज्य शासनाचे आहे आणि प्रत्येक विभागामध्ये काही ना काही न्याय सर्वसामान्य जनतेला देण्याची भूमिका असलेलाच तो विभाग आहे। त्यामुळे प्रत्येक विभागाला चांगल्या प्रकारे जर काम केलं तर आपण न्याय देऊ शकतो। शहरी भागामध्ये आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना शहरी भागातले सुद्धा अतिशय चांगले विभाग राज्याकडे आहेत, त्या भागामध्ये आम्ही निश्चितपणे चांगलं काम करू। पण हा झाला प्रश्न मंत्री बनल्यानंतरचा, आधी मंत्री तर होऊ द्या, जर झालं तर कुठला विभाग, नाही तर लोक हसतील अहो काय हे, तर आधी मंत्रीपदाच्या आधीच खातं कुठलं हवं आहे आणि कुठल्या खाता मिळणार आहे आणि त्यानंतर कसं काम करणार याचं ह्याबद्दल बोलत होते। त्यामुळे घाईघाईनं किंवा हातघाईवर आल्यासारखं बोलण्यापेक्षा जर काही निर्णय झाला तर त्या दिलेल्या
आपल्याला जो न्याय आहे त्या न्याय मिळाल्यानंतर आपण त्या खात्याला न्याय देण्याची भूमिका आपण ठेवली पाहिजे. परंतु पहिलं तर आधी व्हायला पाहिजे, एकतर काँग्रेस म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या समावेशामुळे आमच्या खात्याचे काही म्हणजे आमच्या हक्काचे काही मंत्रीपदं हे आता त्यांना दिली गेलेली आहे. परंतु एक चांगलं सक्षम सरकार देण्यासाठी ही भूमिका ह्या दोघांनी मिळून घेतलेली आहे. त्या भूमिकेला आमचा पाठिंबाच आहे. काही वेळेस ह्या गोष्टी तुम्हाला मान्य कराव्याच लागतात म्हणजे राजकारण करत असताना किंवा कारभार करत असताना. आणि अजितदादांसारखा एक सक्षम नेता आमच्या आघाडीमध्ये आलेला आहे, आमच्या युतीमध्ये आलेला आहे, त्याचा आम्हाला अभिमान वाटायला हवा. आणि त्या पद्धतीचं काम आता हे आधी डबल इंजिनचं सरकार होतं, आता त्रिशूळ ट्रिपल इंजिनचं सरकार झालं. आणि त्यामुळे चांगलं काम होईल भविष्यामध्ये आणि लोकभिमुख सरकार हे लोक देतील याची मला खात्री आहे. राहिला मंत्रिमंडळ विस्ताराचा प्रश्न, योग्य तो निर्णय देवेंद्रजी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील याची मला खात्री आहे. त्रिशूळ सरकार झाले, ट्रिपल इंजिन सरकार, आपल्याला देखील 3 टर्म झालेले आहेत आता, तर मंत्रीपद का मिळावं असं वाटतं आपल्याला? बघा, मला फक्त 3 टर्म झालेल्या नाहीत तर राज्यातून 9व्या क्रमांकाचा जास्त मताधिक्याने म्हणजे 84,000 मताधिक्य घेऊन प्रताप सरनाईक निवडून आलेला आहे. शिवसेना भाजपची युती असतानासुद्धा प्रताप सरनाईक निवडून आला, युती नसतानासुद्धा प्रताप सरनाईक निवडून आला, आणि आता युती असतानाही परत 84,000 मताधिक्याने निवडून आला आहे. प्रताप सरनाईकच्या बाबतीत जर गेल्या अनेक वर्षापासून माझी मी वाहवा करत नाही, परंतु लोक हेच म्हणतात की उपलब्ध असणारा एक कार्यकर्ता, फोन उचलणारा कार्यकर्ता किंवा सर्वसामान्यांच्या ज्यावेळेस गरज असेल त्या गरजेला धावून जाणारा कार्यकर्ता आणि विकासाचं व्हिजन घेऊन काम करणारा एक आमदार, अशी लोकप्रतिनिधी म्हणून माझी लोकांनी ख्याती निर्माण केलेली आहे. 2 महापालिका क्षेत्र येतात, मीरा भाईंदर येतं आणि ठाणेही येतं, ह्या दोन्ही ठिकाणी विकासाची कामं मी करतो आहे. त्यामुळे प्रत्येकाला अपेक्षा ही असतेच, परंतु अपेक्षा प्रत्येकाची काय पूर्ण होऊ शकत नाही याची मला म्हणजे खात्री आहे की असं काय प्रत्येकाच्या मनाला वाटलं तसं होत नाही. पण कधी कधी असं वाटतं की आपले ज्युनियर पहिल्या टर्मवाले दुसऱ्या टर्मवाले मंत्री होतात, मग आपणच काय चूक केली असं वाटतं मनाला. पण शेवटी काही निर्णय घेत असताना काही गोष्टी नेत्यांना पण त्या पद्धतीने विचार करावा लागतो. म्हणजे मी आनंदी आहे, वाट बघतोय. धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. आता मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता दाट सांगितली जाते. आधी खाते वाटप जाहीर होईल, त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार देखील होईल आणि त्यामध्ये अनेक नावं ज्या नावांना गेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये स्थान नव्हतं त्यांना थोडं थांबायला सांगितलं होतं एकनाथ शिंदे यांनी, त्यांची यावेळी वर्णी लागण्याची खूप दाट शक्यता देखील सांगितली आहे. त्यामुळे पाहूयात 1 ते 2 दिवसांमध्ये आता कोणाकोणाच्या गळ्यामध्ये ही मंत्रिपदाची माळ ही पडणार आहे ती. कॅमेरामन उत्तम सह अक्षय भाटकर, एबीपी माझा, ठाणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.